22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. हिंदू मंदिर पाडून या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आल्याचं बोललं जातं. त्यानंतर 1992 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडून या ठिकाणी पुन्हा एकदा राम मंदिर उभारण्यात आलं. यासाठी अनेक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये लढा सुरू होता. दरम्यान अयोध्येतील राम मंदिरानंतर आता ज्ञानवापी मशिदीच्या संकुलातही हिंदू मंदिर असल्याचे पुरावे सापडले. आणि थोडे थोडके नाही तर तब्बल 259 दगडांची शिल्प आणि यात 55 हिंदू देवतांची शिल्प आढळून आली. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या अहवालामध्ये नेमकं काय काय आढळून आले, कोणते खुलासे झालेत, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षदा, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशीद संकुलनात 55 दगडी हिंदू देवतांची शिल्प आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 15 शिवलिंग, 3 विष्णू महिशिल्पे, गणेशाची मंदिरं, नंदीची 2 शिल्प, 2 कृष्णाची तर 5 हनुमानाची शिल्प आढळल्याचं ASI अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर विविध काळातील 93 नाणीही सापडली आहेत. दगडी मूर्तीबरोबरच विविध धातू आणि टेराकोटासह घरगुती वापराच्या 259 वस्तू देखील सापडल्या आहेत. यापैकी एका दगडावर रामलीलाचंही बोललं जातंय. एवढंच नाही तर GPR सर्वेक्षणामध्ये मुख्य घुमट्याखाली मौल्यवान 5 आकाराचा तुटलेला एक धातू सापडला आहे. त्याचं मुख्य शिवलिंग असं वर्णन देखील केलं जातंय. या ठिकाणी खाणकाम व सर्वेक्षण करण्यात आले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयानं मशीद पूर्व अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराच्या रचनेवर बांधली गेली होती किंवा नाही हे तपासण्यासाठी ASI जबाबदारी दिली होती. ASI 176 सदस्यीय पथकाने केलेल्या ज्ञानवापी संकुलनाच्या सर्वेक्षणात अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला आहे. अहवालात ज्ञानवापीचे वर्णन मोठे हिंदू मंदिर म्हणून करण्यात आले होते. त्यात 32 महत्वाच्या हिंदू ठिकाणांचा उल्लेख केला आहे. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा ASI अहवाल 4 खंडात आहे. पहिल्या खंडात 137 पानं आहेत. यात सर्वेक्षण अहवालाची रचना आणि संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या खंडामध्ये पान 1 ते 195 पर्यंतचा वैज्ञानिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे. तिसऱ्या खंडात पान क्रमांक 204 परत मिळालेल्या गोष्टींचा उल्लेख आहे. चौथ्या विभागात छायाचित्र आणि आकृत्या आहेत. त्याचबरोबर 1000 छायाचित्रही आहेत. यानंतर ASI निष्कर्ष काढला आहे की एक मंदिर 17व्या शतकामध्ये औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये नष्ट झाल्याचं दिसलं आणि त्याचा काही भाग सध्याच्या संरचनेत सुधारित करून त्याचा पुनर्वापर करण्यात आलेला आहे. ASI अहवाल 4 खंडामध्ये आहे. न्यायालयाने त्याच्या प्रती हिंदू आणि मुस्लिम याचिकाकर्त्यांना दिल्यावर तो सार्वजनिक करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणात मंदिराच्या पुराव्यांसह विष्णू, मकर, कृष्ण, हनुमान, द्वारपाल, नंदी, पुरुष आणि मन्नत तीर्थ अशा मूर्ती आढळून आल्या आहेत. शिवलिंगासोबतच नंदी आणि गणेशाच्या मूर्ती देखील सापडल्या आहेत. मुघल काळात आणि ब्रिटिश राजवट यांच्यासह इतर कालखंडाच्या खुणा देखील सापडल्यात. शाह आलम आणि सिंधिया काळातील नाणी जतन करण्यात आलेली आहे. ASI 93 नाणी अशी जमा केलेली आहेत. यामध्ये व्हिक्टोरिया क्वीन, धीराम खलिफा, किंग चार्ज आणि इतर काळातील नाण्यांचा देखील समावेश आहे. ASI पुरावा म्हणून 23 टेराकोटच्या मूर्ती, 1 डिस्क, 2 देवादेवतांच्या मूर्ती, 18 मानवी मूर्ती तर 3 प्राण्यांच्या मूर्ती गोळ्या केलेल्या आहेत. 113 धातूच्या वस्तूही सापडल्या आहेत. यामध्ये लोखंडाच्या 16 वस्तू, तांब्याच्या 84 वस्तू, ॲल्युमिनियमच्या 9 वस्तू, निकेलच्या 3 वस्तू आणि विश्वधातूंचे 1 वस्तू सापडलेले आहे. 1259 दगडांच्या वस्तू सापडल्यात. ज्यात 55 दगडी शिल्प, 21 घरगुती साहित्य, 5 कोरीव स्लॅब आणि 176 स्थापत्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान 1927 टेराकोट वस्तू, 13 टेराकोटीव मूर्ती देखील सापडल्यात. याचा अभ्यास करण्यात येतोय. आता ASI अहवालानंतर ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये पुढे काय खुलासे होत आहेत, इथे खरंच हिंदू मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मंदिर उभारण्यात येणार का, असा प्रश्न देखील निर्माण झालाय. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.